नमस्कार, मी अमरीन आणि आपण पाहत आहात एडीएन स्पंदन मनामनाचे। आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। नुकसानग्रस्त शेतींचा त्वरित पंचनामा करा, कृषी मंत्र्यांचे निर्देश। ऑनलाईन शिक्षणात शाळांनी वसूल करू नये पूर्ण फी, पालक संघटनेची मागणी। गोदावरी काठच्या नागरिकांनी आपली मालमत्ता हलवावी सुरक्षित ठिकाणी, जिल्हाधिकारी कार्यालयाची सूचना। आता सविस्तर बातम्या। कन्नड तालुक्यातील नागद येथील शेतीचे जे नुकसान झाले आहे त्याची पाहणी कृषी मंत्री दादा भुसे यांनी केली आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पिकाचा विमा मिळवण्यासाठी संबंधित कंपनीला लेखी कळवण्याचे आवाहन कृषी मंत्र्यांनी केले आहे। मागील काही दिवसात झालेल्या पावसाने पिकांचे नुकसान झाले, या नुकसानीचे पंचनामे आठवड्याभरात करा असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत। तसेच या पावसामध्ये झालेल्या विमा उतरवलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पिकाचा विमा मिळवण्यासाठी संबंधित कंपनीला लेखी कळवण्याचे आवाहनही दादा भुसे यांनी केले आहे। कन्नड तालुक्यातील नागद सायगवानी येथे शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी दादा भुसे यांनी केली। त्यांच्या समवेत आमदार उदयसिंह राजपूत, कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉक्टर तुकाराम मोटे, जिल्हा कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार आदींची उपस्थिती होती। नाण्याच्या ज्याप्रमाणे दोन बाजू असतात त्याचप्रमाणे पावसाच्याही अशाच दोन बाजू आपल्याला दिसत आहे, ज्यामध्ये कधी पावसामुळे शेती व्यवसाय भरभरून येतो आणि कधी अशाच पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसानही होत आहे। ऑनलाईन शिक्षण सरकारने मुलांच्या भविष्यासाठी सुरू केले आहे, तरी ते यशस्वी होण्याचा मार्ग फार खडतर दिसत आहे। आपल्या शहरात मध्यमवर्गीय, गरीब अशाच वर्गाची संख्या मोठी आहे, त्यामुळे सर्वच पालकांकडे मोबाईल उपलब्ध नाही। तसेच सर्व खासगी कंपन्यातील आणि शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करण्यात आले, यात काहींच्या नोकऱ्या गेल्या। छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्या पालकांची आर्थिक आवक गेल्या 6 महिन्यांपासून बंद असल्यामुळे शाळांनी ऑनलाईन शिक्षणासाठी पूर्ण फी वसूल करू नये अशी मागणी पोतदार पॅरेंट्स असोसिएशन आणि इतर पालक संघटनांकडून होत आहे। ऑनलाईनच्या शिक्षणाचा मुलांना ज्या प्रमाणात फायदा होत आहे त्याच प्रमाणात शाळेने फी आकारावी अशी मागणी काही पालक संघटनांतर्फे होत आहे। मुलांना शाळेत पाठविण्याचा मूळ उद्देश त्यांची बौद्धिक, शारीरिक, सांस्कृतिक व सामाजिक वाढ होणे हा असतो। ऑनलाईन क्लासेसमध्ये यापैकी एकही उद्देश पूर्ण सार्थ होत नाही। मुले सध्या शाळांचे रिसोर्सेस जसे लाईट, पाणी, ग्राउंड, कॅन्टीन, स्वच्छतागृह इत्यादी वापरत नसल्यामुळे शाळांचा बराच खर्च वाचत आहे। त्याचप्रमाणे सर्वच पालकांकडे मुलांसाठी मोबाईल उपलब्ध नाहीत। तसेच सर्व खासगी कंपन्यातील आणि शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे वेतन कपात करण्यात आले आहे आणि काही पालकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत। जे पालक छोटे मोठे व्यवसाय करतात त्यांचीही आवक गेल्या 6 महिन्यांपासून बंद आहे। अशा सर्व परिस्थितीचा विचार करीत शाळांनी फक्त ऑनलाईन क्लासेसचेच फी वसूल करावी अशी मागणी पोतदार पॅरेंट्स असोसिएशन आणि इतर पालक संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे। मैं रंकार पंड्या, मेरी बेटी पोतदार इंटरनेशनल औरंगाबाद स्कूल में पढ़ती है और जो हम लोग अभी तकलीफ सहन कर रहे हैं वो इस चैनल के माध्यम से हम सब लोगों तक पहुंचाना चाहते हैं और भी जो कोई पेरेंट्स है जो इस तरीके की प्रॉब्लम फेस कर रहे हैं अपनी स्कूल के साथ, तो हम उनको भी आह्वान करते हैं कि वो हमारे साथ में जुड़े, क्योंकि हम ऑलरेडी ये पिछले 5 महीने से पोतदार स्कूल के साथ में हम उनको रिक्वेस्ट कर रहे हैं, एप्लीकेशंस दे रहे हैं, पिटिशंस दे रहे हैं कि 90% से भी ज़्यादा पेरेंट्स जो है उनकी माली हालत, उनकी फाइनेंशियल कंडीशन बहुत ही ख़राब है। कहीं लोगों के जॉब जा चुके हैं, कहीं जो लोगों की सैलरी 50% के ऊपर आ गई है, बिजनेस के सबके टर्नओवर आधे से भी कम हो गए हैं। इसके बावजूद भी पोतदार जैसा जो बड़ा स्कूल, जिनके 130 स्कूल चलते हैं पूरे भारत में, इतना बड़ा स्कूल को हम लोग, सिर्फ हमारे बच्चे ये स्कूल में पिछले 10-10, 12-12 साल से पढ़ रहे हैं और स्कूल ने जो भी मनमानी फीस हमसे वसूल की है या हमसे डिमांड की है वो हम पिछले 10-12 साल से बिना कोई शिकायत किए इनको हम भर रहे हैं। इसके बावजूद भी इतनी बुरी हालात में, जो पूरी दुनिया में फैली हुई है आज के डेट के अंदर, हमारा इतने अच्छे से इनको एप्लीकेशन देके, इनको रिक्वेस्ट करके, कहीं मीटिंग लेने के बाद में भी पोतदार वालों का जो उनका बोर्ड है या उनके जो ट्रस्टीज़ है या उनका जो मेन कमिटी है उनको
कोई फर्क नहीं गिर रहा है, वो लोगों को कोई लेन देना नहीं है पेरेंट्स के प्रॉब्लम से। हम उनको बोल चुके हैं कि हम सिर्फ एक साल के लिए ही ये आपसे हम लोग मांग रहे हैं, क्योंकि हम लोगों की फाइनेंशियल कंडीशन मैक्सिमम पेरेंट्स की आज के डेट में ठीक नहीं है। एट द सेम टाइम हम आपको ये भी बताया कि ये जो स्कूल जो फाउंडर मेंबर है, ये स्कूल 70 साल पुराना है, और ये स्कूल के फाउंडर मेंबर हमारे महात्मा गांधी जी, जो फादर ऑफ द नेशन है, जिन्होंने हमको जो शिक्षण मूल्य दिए गए हैं, जो शिक्षण मूल्य सिखाए हैं हम लोगों को, जो शिक्षा के लिए उन्होंने जो प्रसार प्रचार किया हुआ है, और उन्होंने जो अपनी पूरी ज़िंदगी इंडिया के एजुकेशन के अपलिफ्टमेंट के लिए और अपनी आज़ादी के लिए पूरा जो उन्होंने अपनी पूरी ज़िंदगी प्रदान की है, वैसे जो फाउंडर मेंबर है, वैसे स्कूल से हम ये बिल्कुल एक्सपेक्ट नहीं करते कि इतने इनह्यूमनली वो ऐसे टाइम पे लोगों के साथ में, हम पेरेंट्स के साथ में बिहेव करें। कि हम लोगों की एक छोटी सी रिक्वेस्ट है, हम लोग कोई पूरा वेवर नहीं मांग रहे हैं फीस का, हम लोग सिर्फ उनसे बोल रहे हैं कि हम मैक्सिमम 25% फीस ही ये साल भर सकते हैं, और वो जो आज की डेट में एजुकेशन दे रहे हैं उसके लिए 25% फीस भी बहुत ज़्यादा है, लेकिन हम लोग जानते हैं कि स्कूल चलाने के लिए पैसा लगता है, तो हम उनको पूरा सपोर्ट करने के लिए तैयार है। इसके बावजूद भी वो लोगों ने पूरी तरह से इसको कमर्शलाइजेशन किया हुआ है, पेरेंट्स और बच्चों को बुरी तरह के धमकाने के फ़ोन आ रहे हैं टीचर्स के, टीचर्स ने अपनी सब मर्यादाएं छोड़ दी है, स्कूल में बच्चों को बोला जाता है ऑनलाइन क्लासेस के अंदर कि आप फीस नहीं भरोगे तो आपको एग्ज़ाम में नहीं बैठना दिया जाएगा। ये कौन सा तरीका है बच्चों से बात करने का? एट द सेम टाइम पेरेंट्स को बोला जा रहा है, धमकाया जा रहा है कि आप फीस नहीं भरेंगे तो आपके बच्चों को हम एग्ज़ाम में बैठने नहीं देंगे। इस तरीके से प्रेशर टैक्टिक्स अपना के ये लोग फीस वसूलने की कोशिश कर रहे हैं, जो कि बहुत ही गलत है। तो हम इस माध्यम से सब पेरेंट्स को आह्वान करते हैं कि जिनको भी इस तरह की तकलीफ है वो हमसे मिले। हम ये जब तक ये लड़ाई हम लोग जारी रखेंगे, जब तक कि ये मतलब पेरेंट्स के फेवर के अंदर ना आए, तब तक हम ये चीज़ जारी रखेंगे। और हम इससे ये भी आह्वान करते हैं कि ज़्यादा से ज़्यादा पेरेंट्स हमारे ये मूवमेंट में ज्वाइन करें और एक दूसरे को मदद करके इस बुरी हालत में से निकालें, क्योंकि कोई भी प्राइवेट स्कूल वाला कोई मदद करने के मूड में नहीं है। नमस्कार, मी रमेश कापरे, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल औरंगाबादचा पालक बोलत आहे। मी शाळेचा पेरेंट्स टीचर असोसिएशनचा रिप्रेझेंटेटिव पण आहे। सध्या शाळांनी जे ऑनलाईन शिक्षणाच्या नावाखाली जे पालकांची भरमसाट लूट चालू केलेली आहे, त्या संदर्भात आम्ही पोद्दार शाळेच्या पालकांनी एक आंदोलन सुरू केलेलं आहे। आज ह्या न्यूजच्या माध्यमातून आम्ही फक्त इशारा देत आहोत की मुलांना शाळेत पाठवण्यामागे त्यांचा उद्देश असतो मुलांच्या बौद्धिक वाढीबरोबरोबर त्यांचे शारीरिक वाढ, सामाजिक मूल्यांचा विकास होणं, सांस्कृतिक मूल्यांचा विकास होणं हा मूळ उद्देश असतो। परंतु आता ऑनलाईन क्लासेस चालू केल्यामुळे हे सर्व उद्देश साध्य होत नाही, आणि अशातच म्हणजे पालकांचे उत्पन्न कमी झालेलं आहे, परंतु शाळेने एकही रुपया फी कमी केली नाही आहे। शिक्षण मंत्र्यांनी सुरुवातीला घोषणा केली होती की पालकांना फीसाठी जबरदस्ती करू नये। सध्या आता सध्या पालकांकडून फी वसुलीसाठी शाळांचे फोन येत आहेत, तसेच मुलांना ऑनलाईन क्लासमध्येच परीक्षेला बसू न देण्याची धमकी देत आहेत। तर यामुळे कसं मुलांचा जो राईट टू एज्युकेशन हा जो हक्क आहे, शिक्षणाचा मूलभूत हक्क, यावरतीच खाजगी शाळांनी गदा आणलेली आहे। तर माझी सरकारला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर या पालकांच्या अडचणीकडे लक्ष द्यावे व यावरती मध्य साधून खासगी शाळांना आदेश द्यावे की ज्या प्रमाणे वी द पेरेंट्स ऑफ बोलू ना वी द पेरेंट्स ऑफ पोद्दार स्कूल। अच्छा, आम्ही जे पालक आहोत पोद्दार शाळेचे, आमचं असं म्हणणं आहे की फक्त पोद्दार नाही पण प्रत्येक प्रायव्हेट शाळेने आपली फीस कमी करावी। कारण पूर्वी जेव्हा शाळा असायची, शाळा भरायची फिजिकली,
त्यावेळेस मुलांना खूप सारी सुविधा पुरविल्या जात होती शाळा करून, जसं एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज, गॅदरिंग्ज आहेत, एज्युकेशनल ट्रिप्स आहेत, फील्ड ट्रिप्स आहेत, हे सगळे फीसमध्ये इन्क्लूडेड असायचे. सायन्स लॅबॉरटरी, कम्प्युटर लॅबॉरटरी आणि इतर लॅबॉरटरीज जे आहेत, वर्कशॉप्स घ्यायची शाळा, तर ते सगळं वार्षिक फीसमध्ये इन्क्लूड असायचं. ह्यावर्षी आता व्हर्च्युअल क्लासेसमध्ये हे सगळं काहीच सुविधा शाळा पुरवणी लागली, फक्त व्हर्च्युअल क्लास घेऊ लागली. ते पण आता पालकांना त्याचा खर्च वाढला आहे, इंटरनेटसाठी त्यांना वेगवेगळे गॅजेट्स घ्यावे लागत आहेत, इंटरनेट सर्व्हिसेससाठी फास्ट इंटरनेट सर्व्हिस त्यांना ते घ्यावं लागत आहेत, आणि त्याच्यामुळे आजकाल जे आहे पालकांना, काही पालकांना इंटरनेट सर्व्हिस भेटत नाही तर तेसुद्धा क्लासेस अटेंड करू शकत नाही त्यांचा पाल्य. तर अशा वेळेस व्हर्च्युअल क्लासेससाठी सरकारने काहीतरी नियम नवीन बनवावे आणि फीस 25% करावी, कारण शाळेचा खर्च खूप कमी झालेला आहे. त्यांची शाळा आपण बिल्डिंग वापरून लागलो, त्यांची कॅन्टीन वापरून लागलो, त्यांचं काहीच ते स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीने घेऊ लागले, तर खर्च त्यांचं 20-25% आलेलं आहे आणि ते फीस पूर्ण मागू लागले. आता पूर्ण जर फीस आपण त्यांना शाळांना दिली तर किती प्रॉफिट कमावणार ते? आधीच त्यांनी टीचरची सॅलरी अर्धी केलेली आहे, आधीच त्यांचं खर्च अर्ध झालेलं आहे. म्हणजे प्रत्येक डिव्हिजनला आधी वेगवेगळे शिक्षक असायचे, आता चारही डिव्हिजनला एकेका वर्गात 80-100 असे मुलं असतात, तर खर्च त्यांचं अर्ध्यापेक्षाही कमी झालेलं आहे, 25% आलेलं आहे शाळाचा खर्च. तर त्यांनी 25% फीस घ्यावी अशी आमची मागणी आहे सर्व पालकांची. तर ही शासनापर्यंत आमची मागणी जावी, शासनाने याची दखल घ्यावी, हीच आम्हाला आमची विनंती आहे. आम्ही सगळं सर्व पालकांची आम्ही सगळे पालक आहोत पोद्दार शाळेचे. याच्यात काही पालक आमच्यासोबत जे आहेत ते वुडरीज शाळेचे सुद्धा आहेत, काही केम्ब्रिज शाळेचे सुद्धा पालक आहेत, आणि बाकीच्या प्रायव्हेट स्कूल्सचे सुद्धा पालक याच्यात ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करणार आहेत, कारण एवढी फीस देणं शक्यच नाही. एवढं कोविड पॅन्डेमिक पूर्ण जगभर पसरलेलं आहे, त्याच्यामुळे जे आहे GDP ऑलरेडी -24% भारताचा गेलेला आहे, लोकांची नोकऱ्या गेलेली आहे, 6 महिन्यापासून जे छोटे व्यावसायिक आहेत त्यांचे सगळे व्यवसाय बंद पडलेले आहेत. त्यांनी एवढी 70-80 हजार रुपये 1-1 लाख रुपये फीस कुठून भरावी? तर याचं सरकारने काहीतरी दखल घ्यावी अशी आमची विनंती आहे. नाहीतर जर याची दखल घेतली गेली नाही तर आम्ही आंदोलन पुढं तीव्र करू अशी मी इथं घोषणा करतो आणि विनंतीही करतो. माझं नाव मनीष जयस्वाल आहे. मैं प्राइवेट स्कूल के बच्चे की माँ हूँ. सर, अभी मुझे ये बोलना है कि हम लोग हमारे बच्चे को अच्छे से अच्छा एजुकेशन देना चाहते, अच्छी शिक्षा देना चाहते, लेकिन COVID-19 की वजह से जो वर्चुअल क्लासेस चालू हुई है इससे हम लोग हमारे बच्चों को वो शिक्षा नहीं दे पा रहे, ना ही स्कूल वो प्रोवाइड कर सकती है. तो ये जो फीस स्कूल वाले चार्ज कर रहे हैं ये कहीं पर भी 80,000-70,000 भरना ये ठीक नहीं है, और ये मांगना भी नहीं चाहिए स्कूल वालों ने, क्योंकि वो जितनी फैसिलिटीज़ दे रहे हैं वो सिर्फ़ एक साइड से टीचिंग कर रहे हैं, बाकी बच्चों से कोई फीडबैक नहीं है. बच्चे को हम ही पढ़ा रहे हैं घर पे, इसीलिए ये फ़ीस हम देने के लिए हमें बिल्कुल मंजूर नहीं है कि हम इतनी फ़ीस दें. हम सिर्फ स्कूल की जो फ़ीस है उसके 25% ही देना चाहते, क्योंकि हम लोगों को लिए भी ये ज़रूरी है कि हम कुछ पैसा हमारे लिए भी रखें, कि हमको अगर घर में हमारे कोई पेशेंट हो जाए या कोविड से कोई परेशान हो जाए तो हम लोग उसके लिए पैसा कहाँ से लेकर आएंगे. तो हम लोग ये जो वर्चुअल की फ़ीस है इतनी होनी ही नहीं चाहिए. ये सिचुएशन जो आ गई है ये सरकार को समझनी चाहिए, और पेरेंट्स के लिए पेरेंट्स की ओर से कोई निर्णय जल्द से जल्द देना चाहिए. यही हम लोग का, सभी पेरेंट्स का ये हम लोग का आपसे निवेदन है. धन्यवाद. प्रमाणात फी वसूल करावी, जी आधीच फी जास्त आहे, 70-80 हजार रुपये फी आहे खासगी शाळांची, एवढी फी फक्त ऑनलाईन शाळेसाठी भरणं योग्य नाही. तर यासाठी सरकारने थोडीशी मध्यस्थी करून जर लवकर हा प्रश्न मार्गी नाही लावला तर सर्व शाळांचे पालक आता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात विसर्ग सोडण्याचा सावधानतेचा इशारा देण्यात येत आहे. जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. तसेच आपली चलमालमत्ता, चीजवस्तू, वाहने, जनावरे, शेती अवजारे इत्यादी साधनसामुग्री सुरक्षितपणे हलवण्याची आणि पुरापासून सावध राहण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
जायकवाडी धरणाचा विसर्ग गोदावरी पात्रात सुरू आहे. जायकवाडी प्रकल्प पैठण धरणामध्ये एकूण पाणी साठा 100% असून पाण्याची आवक पाहून विसर्ग वाढविणे कमी करणे याबाबत पुढील निर्णय घेण्यात येतील. तसेच गोदावरी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. नाथसागरामध्ये 1,521.65 फूट पाणी आहे. उजवा कालवा 0 क्युसेक आहे. डावा कालवा 0 क्युसेक आहे. जलविद्युत केंद्र 0 क्युसेक आहे. साडव्यातून 9,432 क्युसेक पाणी गोदावरीत सोडण्यात येत आहे. धरणातून एकूण 9,432 क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी पात्रात सुरू आहे. बातम्या अजूनही आहे, मात्र वेळ होत आहे एका छोट्याशा ब्रेकची. महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीने पुकारलेल्या लेखनी बंद आंदोलनाला देवगिरी महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाने पाठिंबा देऊन आंदोलनात सहभाग घेतला आहे. कोरोना या संकट काळात शिक्षकेतर संघटनांनी 7व्या वेतन आयोगानुसार वेतन मिळण्याबाबत लेखनी बंद आंदोलन 24 सप्टेंबर पासून सुरू केले आहे. या आंदोलनादरम्यान विद्यापीठाच्या परीक्षा होणार असल्याने हा काळ आंदोलनासाठी योग्य नसला तरी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध अडचणींना प्राधान्य देत देवगिरी महाविद्यालयातील शिक्षकेतर संघटनेने लेखनी बंद आंदोलनात सहभाग घेतला आहे. यावेळी सतीश माहोरे, गौर सर, टाकळे सर हे उपस्थित होते. मी भवन अवतारी, देवगिरी महाविद्यालय औरंगाबाद. 1995 जी कालबद्ध पद्धती योजना शासनानं चालू केली होती ती योजना शासनाने बदल करून 2006 सुधारित सेवाअंतर्गत सुधारित सेवेअंतर्गत त्याला नाव देऊन अस्वासित प्रगती योजना केली. ती योजनेचा लाभ 12 व 24 वर्ष असा मिळत होता. 7 डिसेंबर 2018 शासनानं ही योजना पूर्णतः बंद करून आमच्यावरती अन्याय केलेला आहे. या योजना बंद झाल्यामुळे आमचा 7वा वेतन आयोग सर्व कर्मचाऱ्यांचा थांबलेला आहे. आणि याचबरोबर आमचे जे बांधव निवृत्त झालेले आहे, गेल्या 2 वर्षापासून निवृत्त झालेले आहे, त्यांच्यावरती आज 7वा वेतन आयोग ही योजना बंद पडल्यामुळं त्यांना पेन्शन मिळालेली नाही, त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आलेली. शासनाच्या विविध विभागामध्ये 10-20-30 ही योजना चालू आहे, अस्वासित प्रगती योजना चालू आहे. आणि आमच्यावरतीच का शासनाने अन्याय करावा शिक्षकेतर कर्मचारी महाविद्यालयीन व विद्यापीठ कर्मचाऱ्यावरती? त्यामुळे आम्हाला नाइलाज असतो. आम्हाला विद्यार्थ्याला वेठी धरायचं नाही, आम्हाला संस्था चालकाला वेठी धरायचं नाही. परंतु शासनानं जो आमच्यावरती अन्याय केलेला आहे, माझ्या निवृत्त बांधवावरती अन्याय झालेला आहे, आमच्यावरती अन्याय झालेला आहे, हे शासनाच्या निदर्शनात आणून देण्यासाठी आम्ही कालच्या 24 तारखेपासून तर 30 सप्टेंबरपर्यंत आज आम्ही लेखनी बंद आंदोलन करत आहोत. शासनाने जर याची दखल घेतली नाही तर येणाऱ्या 1 तारखेपासून आम्ही शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहोत. आणि ती वेळ शासनाने येऊ देऊ नये, आमच्यावरती अन्याय झालेला दूर करावा आणि आमची अस्वासित प्रगती योजना पूर्वप्रमाणे कार्यान्वित करावी व आम्हाला 7वा वेतन आयोग द्यावा. व 24 वर्षांनी लागू असलेली कालबद्ध आश्वासित योजना शासनाने तांत्रिक कारणे दाखवून बंद केली. ह्या कारणामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू झाला नाही. मी स्वतः 8 महिन्यापूर्वी निवृत्त झालो, अजून पेन्शन फाईल गेलेली नाही. माझ्यासारखे अनेक कर्मचारीसुद्धा 1 ते 1.5 वर्षापासून पेन्शनपासून वंचित आहेत. आधीच कोरोनाचे संकट आणि त्यात पेन्शन विमा कर्मचाऱ्याचे अतोनात आर्थिक हाल, ह्या गोष्टी शासनाने लक्षात घेतल्या पाहिजे. आणि मी महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी शासनास विनंती करतो की शासनाने या बाबतीत आता ठोस भूमिका घेऊन हा प्रश्न त्वरित निकाली लावावा. मी अगम सिंग गौर, देवगिरी महाविद्यालय औरंगाबाद, महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक
संयुक्त कृती समिती यांनी आमच्या न्याय मागण्याकरिता यापूर्वी आंदोलन केले होते. तत्कालीन माननीय उच्च शिक्षण मंत्री महोदयांनी आमच्या न्याय मागण्या, महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करणे, तसेच यापूर्वी 12 वर्षाच्या सेवेनंतर आश्वासित प्रगती योजना सुरू होती ती पूर्वलक्षी प्रभावाने सुरू करावी याकरिता आश्वासन दिलेले होते. त्याबाबत दिनांक 18 जुलै 2019 रोजी बैठक घेण्यात आली होती, परंतु 1 वर्ष पूर्ण होऊनसुद्धा शासनाने आमच्या न्याय मागण्या मान्य केलेल्या नाहीत, करिता नाईलाजास्तव कृती समितीला लेखनीबंद आंदोलन पुकारावे लागले. शासनाने शक्य तेवढ्या लवकरात लवकर आमच्या न्याय मागण्या मान्य कराव्यात ही शासनाला नम्र विनंती. शासनाने न्याय मागण्याबाबत ठोस निर्णय घेतला नाही तर कृती समिती दिनांक 1 ऑक्टोबर 2020 पासून सहसंचालक कार्यालय उच्च शिक्षण औरंगाबाद यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करील. लेखनीबंद आंदोलन म्हणजे आम्ही विद्यार्थी, शासन, शिक्षण संस्था यांच्या विरोधात नसून आमच्या न्याय मागण्याबाबत लवकरात लवकर विचार होऊन शासन दरबारी त्याची पूर्तता व्हावी यासाठी प्रयत्नशील आहोत. 7वा वेतन आयोग व आश्वासित प्रगती योजना सुरू नसल्यामुळे आमचे अनेक बांधव सेवानिवृत्त झाले. त्यांना 7वा वेतन आयोग लागू नसल्यामुळे सेवानिवृत्ती वेतन अद्यापपर्यंत मिळालेले नाही, त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे. याबाबत शासनाने लवकरात लवकर निर्णय घेऊन योग्य तो तोडगा काढावा ही शासनाला पुन्हा नम्र विनंती. विद्यापीठ कर्मचारी आणि महाविद्यालयीन कर्मचारी यांच्यातर्फे लेखनीबंद आंदोलन सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे 24 तारखेपासून तर 1 तारखेपर्यंत चालू राहणार आहे आमच्या मागण्यांसाठी, विविध मागण्यांसाठी. आणि समजा आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आमचे धरणं आंदोलन उच्च शिक्षण विभाग यांच्या कार्यालयावर 1 तारखेपासून बेमुदत आम्ही संपावरसुद्धा जाणार आहोत. पुढील माहिती आमचे ज्येष्ठ हे सांगतील. कोरोना या साथ रोगाने आपल्या शहरात, देशातच थैमान घातलेले नसून संपूर्ण विश्व या साथ रोगाच्या जाळ्यात अडकलेले आहे. ह्या जाळ्याला कापण्यासाठी सरकारची विविध खाती विभागे तैनात केलेले असून यामध्ये जी पोलीस यंत्रणा आहे, डॉक्टर्स आहेत, विविध समाजसेवी संघटना आहेत, ज्या अहोरात्र कोरोनाविरुद्ध डोळ्यात तेल घालून लढत आहेत, या शूर कोरोना वॉरियर्समधून पोलीस विभागातील जिन्सी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार बनसोड यांचे कोरोना या साथ रोगापासून आपल्या सर्वांचे प्राण वाचवताना नकळत झालेल्या लागणमुळे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबियांना आज पोलीस आयुक्त डॉक्टर निखिल गुप्ता यांच्या हस्ते 50 लाखांची मदत देण्यात आली. तसेच शहरातील 3 पैकी 2 दिवंगत पोलिसांच्या कुटुंबियांना ही मदत देण्यात आलेली आहे. गेल्या 6 महिन्यांपासून कोरोना महामारीने जग त्रस्त आहे. अशा या गंभीर परिस्थितीत आपण प्रशासनाने नेमून दिलेले काम, जनता संचारबंदी, रहदारी बंदोबस्त असो की कोविड सेंटरवरील सेवा, स्वस्त धान्य दुकानावरील सेवा असो किंवा आरोग्य सेवा सर्वेक्षण, कामासाठी इमाने इतबारे सेवा देत आहेत. खरोखरच आपण कोरोना योद्धे आहात, मात्र कोरोनाचा वाढता फैलाव पाहता याचा संसर्ग पोलीस अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांना होत असल्याची माहिती मिळत आहे. अनेक पोलीस या आजाराने त्रस्त आहेत, सेवा देत असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. कोरोना संसर्गाने जिन्सी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार बनसोड यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांच्या कुटुंबियांना आज पोलीस आयुक्त डॉक्टर निखिल गुप्ता यांच्या हस्ते 50 लाखांची मदत देण्यात आली. यावेळी DCP खाटमोडे पाटील, डॉक्टर खाडे आणि वीना मकवाना मॅडम आदींची प्रमुख उपस्थिती होती. शहरातील 3 पैकी 2 दिवंगत पोलिसांच्या कुटुंबियांनाही मदत देण्यात आली आहे. प्रशासन सुद्धा आपल्या कामाची दखल घेत आहे, परंतु समाज आणि ईश्वर नक्कीच आपल्या कामाची दखल घेत आहे. प्रशासनाच्या प्रत्येक विभागाने दक्षतेने काम या कोरोना संकटाविरुद्ध सुरू ठेवलेले आहे. त्याचप्रमाणे झालटा फाटा येथे महामार्ग पोलीस केंद्र औरंगाबादच्या वतीने जनजागृतीचा कार्यक्रम विशेष करून ट्रक चालकांसाठी आयोजित केला. यामध्ये वाहतुकींच्या नियमांसोबतच हलगर्जीपणा केल्यावर काय परिणाम होऊ शकतो याची माहिती व्यवस्थितपणे समजावून सांगितली.
महामार्ग पोलीस केंद्र औरंगाबाद यांनी आज ट्रक चालकांची औरंगाबाद ते बीड बायपास हायवेवरील झालटा फाटा येथे चौक सभा घेऊन वाहन चालवताना खबरदारी घेण्यासाठी जनजागृती केली. अपघात होणार नाही यासाठी विविध सूचनाही देण्यात आल्या. यावेळी वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आले. महामार्गावर वाहन चालवताना रात्रीच्या वेळेला वाहन धोकादायकरित्या कोठेही पार्क करू नये. विशेषतः रात्रीच्या वेळी रस्त्यावर उभे असलेल्या वाहनांना अपघात टाळण्यासाठी परावर्तक आणि पार्किंग लाईट व इतर सावधगिरी बाळगावी. वाहन चालकाने वाहन चालवताना शिस्त वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करावे. वेग मर्यादेचे उल्लंघन करू नये. ज्या वाहनास रिफ्लेक्टर नाहीत अशांना रिफ्लेक्टर लावण्यात यावे. वाहतूक नियम पाळल्याने आपले व इतरांचे जीवन वाचवण्यात आपण किती मोलाचे योगदान करत आहोत हे पटवून दिले. ही माहिती महामार्ग पोलीस उपनिरीक्षक औरंगाबादचे हरेश्वर घुगे यांनी दिली आहे. पावसाने यावर्षी सर्वत्र अगदी वेळेवर हजेरी लावून बळीराजाला खुश केले आहे. धोधो होणाऱ्या पावसाने सर्व आजार रोगराई पळून जातात. वर्षभर साचलेले नाल्यातील पाणी या पावसाच्या जोरदार पाण्याने खळखळ वाहून निथळ होते. पिण्याच्या पाण्याच्या समस्याही मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी खूप कमी झालेल्या दिसून येत आहेत. जिल्ह्यात आणि सर्वत्रच यावर्षीचा पाऊस हा अगदी मनसोक्तपणे होत असताना दिसत आहे. पावसामुळे माशा मच्छर याही मरतात. त्यामुळे पसरणारे रोगराई यांचे प्रमाणही खूप कमी होते. उन्हाळ्याच्या शेवटी शेवटी ज्या माशांपासून वैताग येतो त्या सुद्धा अशा पावसाने मरतात व त्यापासून पसरणारे बरेचसे आजार कमी होतात. तसेच नाल्यांची सफाई देखील या दणकून होणाऱ्या पावसामुळे होत आहे. पाऊस हा सर्वत्र धोधो सुरू आहे. शेतीला पूरक असा हा पाऊस आहे. या पावसामुळे रोगराई नष्ट होऊन स्वच्छ हिरवळ परिसर आपल्याला निसर्ग देत आहे. शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. नुकसानग्रस्त शेतींचा त्वरित पंचनामा करा, कृषी मंत्र्यांचे निर्देश. ऑनलाईन शिक्षणात शाळांनी वसूल करू नये पूर्ण फी, पालक संघटनेची मागणी. गोदावरी काठच्या नागरिकांनी आपली मालमत्ता हलवावी सुरक्षित ठिकाणी, जिल्हाधिकारी कार्यालयाची सूचना. आणि याबरोबरच आजचं हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा एडियन स्पंदन, मनामनाचे.